आज कोजागिरी पौर्णिमा। यंदा कोजागिरी ही शनिवारी आली, अर्थात दुसऱ्या दिवशी सुटी असल्यामुळे सर्वांना कोजागिरीचा मस्त आनंद लुटता येणार आहे। कोजागिरीच्या रात्री लक्ष्मी आणि इंद्र यांची पूजा केली जाते। या दिवशी उपवास, पूजन आणि जागरण या तिन्ही गोष्टींनाही महत्त्व आहे। कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव हा निसर्गाकडे नेणारा आहे, निसर्गाचं महत्त्व पटवून देण्यासाठीच आहे। अश्विन पौर्णिमा ही पावसाळ्यानंतर येणारी पहिलीच पौर्णिमा असते। या पौर्णिमेला रात्री बहुधा आकाश निरभ्र असतं। रात्री अश्विन पौर्णिमेचे टिपुरं चांदणं पडलेलं असतं। अशा वेळी आपलं कुटुंबीय आणि मित्रमंडळींसमवेत चांदण्याची मौज अनुभवता यावी यासाठी हा उत्सव आयोजित केला असावा। या दिवशी मध्यरात्री लक्ष्मी चंद्रलोकातून पृथ्वी तलावरती येते आणि ती विचारते को जागरती, कोण जागा आहे। जो जागा आहे ना त्यालाच ते वैभव प्राप्त करून देत असते। पण को जागरती म्हणजे कोण जागा आहे, केवळ नेहमी आपण म्हणतो त्या निद्रेतून जागा नव्हे, तर अज्ञान, अंधश्रद्धा, आळस, अनिती या निद्रेतून जो जागा आहे ना त्यालाच लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्याला वैभव प्राप्त करून देत असते। अर्थात आपल्या चांगल्या भल्यासाठीच ही गोष्ट या कथेमध्ये सांगितलेली आहे। को जागरती याचा अर्थ कोण जागा आहे, आणि अनिती, अज्ञान, अंधश्रद्धा ह्या सर्व गोष्टीतून, या निद्रेतून आपण जागे असायला पाहिजे, त्यालाच लक्ष्मी प्राप्त होते असं सांगितलं आहे। अर्थात कोजागरती, कोजागिरी पौर्णिमा हिचं महत्त्व काय, तर पावसाळ्याचे दिवस संपलेले आहेत आणि अश्विन पौर्णिमा ही पावसाळ्यानंतर पहिल्यांदाच येणारी पौर्णिमा आहे। साहजिकच आकाश हे एकदम सुंदर असणारे, आकाश हे स्वच्छ असणारे, आणि त्यामुळं यावेळी येणारे चंद्राचे किरण हे अतिशय रम्य असे असणार आहेत। म्हणून कोजागिरी पौर्णिमेमध्ये चंद्रामध्ये, चंद्रात चांदण्यामध्ये आपण जायचं आणि चांदण्यात रात्र जागवायची, अशी त्याच्या मागे श्रद्धा आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।